या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सकाळीच पक्ष नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा एक पक्ष कार्यकर्त्यांसाठी आणि प्रेससाठी देखील एक व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे. प्रकृतीच्या कारणासाठी ज्याला आपण मेडिकल लिव्ह म्हणतो अशा पद्धतीच्या रजेवर ते गेलेले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांचं जे हेल्थ बुलेटिन होतं ते खरं तर आम्ही आत्ता देणार होतो, परंतु ते आत्ता आम्ही देऊ शकत नाही, उद्या सकाळी ते रिलीज करतो. त्यांनी ही जी मेडिकलच्या कारणासाठी जी आत्ता सध्या काही दिवस विश्रांती घेण्याचं ठरवलेलं आहे, त्या काळामध्ये प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी, महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती सोपवलेली आहे. आणि ह्या काळामध्ये बाळासाहेबांचं मार्गदर्शनाखाली पक्षाची संपूर्ण संघटनात्मक बांधणी आणि इतर जे काही कार्यक्रम बाळासाहेबांच्या नेतृत्वातच घोषित झालेले आहेत, दिलेले आहेत, ते कार्यक्रम सक्षमपणे आम्ही पुढे नेऊ. कारण बाळासाहेबांनी गेल्या वर्षभरामध्ये सगळ्या जिल्ह्यांच्या आणि राज्य कार्यकारिणीची देखील संघटनात्मक बांधणी पूर्ण केलेली आहे आणि काही आंदोलनांचे कॉल्स देखील दिलेले आहेत. म्हणजे 2 दिवसापूर्वी झालेला जो मुस्लिम आरक्षणाच्या साठीचं आंदोलन होतं, त्याचप्रमाणे पैगंबर बिलासाठी देखील एक ड्राफ्ट जो तयार केलेला आहे तो विधानसभेमध्ये मांडण्यासाठी दिलेला आहे. तर त्याच्यासाठी आंदोलन वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमीच्या निमित्त संयुक्त ह्याच्यामधून जे झालेलं आहे ते आंदोलन देखील तसंच तीव्रपणे पुढे सुरू राहील. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रश्नावर विशेषतः आरक्षणाचा, पदोन्नतीतलं आरक्षण असेल, आज ज्या पोटनिवडणुका महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यामध्ये होऊन घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय असेल, या मुस्लिम आरक्षणाचा विषय आहे किंवा गरीब मराठा आरक्षणाचा विषय आहे, या सर्व विषयांवरती ज्या भूमिका बाळासाहेबांनी घेतलेल्या आहेत त्या भूमिकांवरती बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पण प्रत्यक्ष फील्डमध्ये ते नसल्यामुळे ही जी कमिटी आहे राज्य कार्यकारिणी ती याच्यापुढे देखील ह्या 3 महिन्यामध्ये सक्षमपणे कार्यरत आहे. आत्ताचे जे 5 जिल्ह्यांमधल्या निवडणुका आहेत, पोटनिवडणुका, त्याच्यासाठी स्वतः बाळासाहेबांनी उमेदवार निश्चित केलेले आहेत, नॉमिनेशन संपलेलं आहे आणि त्यांच्या प्रचारामधून ह्या निवडणुका अतिशय जोरदारपणे सर्व जिल्ह्यांमध्ये पार पाडण्याची जबाबदारी राज्य कार्यकारिणीमध्ये आहे आणि राज्य कार्यकारिणीने अतिशय सक्षमपणे आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 3 महिन्यामध्ये करेल. दुसऱ्या बाजूला आपण असं बघत आहोत की करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न फार तीव्र आहे. लॉकडाऊनमुळे एका बाजूला उद्योगधंदे बंद पडत चाललेले आहे, बेकारी आहे आणि त्यामुळे अनेक वंचित घटकांचे प्रश्न फार भीषण झालेले आहे. त्याच्या बाबतीमध्ये देखील आणि आरोग्याची देखील व्यवस्था ज्या सक्षमपणे या सरकारने चालवायला पाहिजे ती चालवलेली नाही, त्यामुळे त्याविरुद्ध जनतेचा आवाज सक्षमपणे उठवण्याचं काम देखील पक्षाच्या वतीने आम्ही करतो.